प्रचिती म्हणतात ना लाईव्हली मला आली मंडळी, त्याच्यामुळे ही सत्यता किंवा हे अस्तित्व देवीचं नाकारता येऊ शकत नाही. मी जागे नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी येऊन पोहोचलो आहे कडवई आणि शिंद्यामीरच्या पालखी भेटीच्या ठिकाणी. म्हणजेच आता मी माझ्या आत्याच्या घरी आलो होतो, मस्तपैकी जेवलो आहे आणि आता ज्या ठिकाणी पालखी भेटीचा सोहळा आहे त्या ठिकाणी आपण जातो आहे. हा पालखी भेटीचा सोहळा खरं तर हार्डली 1 ते 2 तासाचा हा कार्यक्रम असतो, पण बघण्यासारखा असतो. दोन्ही बाजूच्या डोंगर उतारावरून येणाऱ्या वेगाने अतिवेगाने पालख्या आणि त्यांची झालेली भेट, हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून देखील लोक उपस्थिती लावतात. तर चला असा हा आगळा वेगळा पालखी भेटीचा सोहळा आपण देखील आपल्या चॅनलवरती पाहूया. व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, बरोबर वाजलेत 1 आणि 1 वाजता आपण 1:15 आपण पालखीच्या दिशेने प्रस्थान करतोय. उन्हाचा मोठाच म्हणतात ना कहर झाला आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमच्या आत्याचे मिस्टर आहेत, आमचे मामा आहेत, त्यांच्यासोबत आपण चालत चालत जातोय. बाईक तर आणली आहे पण आत्याच्या इथे ठेवली आहे. म्हणून किती वाजता होणार आहे पालखी भेट? 3:30 वाजता मंडळी ह्या डोंगरातून कडवई गावची पालखी खाली उतरणार आणि तिथून शिंद्यामेरीची पालखी उतरणार आणि ह्या खोऱ्यामध्ये दोन्ही पालख्यांची भेट होणार आहे. आता त्या ठिकाणी ना थोडीशी छोटी एक जत्रा देखील असते, ती देखील आपण एक्सपिरियन्स करूया. चला आपण जत्रेच्या ठिकाणी पोहोचलो आहे. नेहमीच जे प्रत्येक जत्रेमध्ये असतात तशीच दुकानं, थंड पेयाची, काही खेळण्याची आणि काही खाऊ प्रसादाची. नमस्कार. नमस्कार. किती वाजता होणार आहे दादा? 2:30 वाजता 2:45 तीनच्या दरम्यान पालखी मिटिंग. भेटून छान वाटलं. पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण 3-4 वर्षापूर्वी हो, पण सुंदर झाला होता तो पण व्हिडिओ आणि बऱ्याच सुंदरच आहे. म्हणजे हे पालखी भेट अतिशय म्हणतात ना नयनरम्य सोहळे होतात कोकणात पालखी भेटीचे. त्यातल्या त्यात आपला कडवई आणि शिंद्यामिरीचा पालखी भेटीचा सोहळा भेटीसाठी ह्या भेट बघण्यासाठी आता तुम्ही बघताय 10 ते 15 हजार पब्लिक हो नक्की. आणि त्याच्यात कधी आत्तापर्यंत कुठलाही वादविवाद नाही, मानमान करी आणि या सगळ्या गोष्टी करी अनेक गावांमध्ये बघायला मिळतात सगळ्या. ते तात्पुरते असतात कोकणात. कोकणात सण हा असो शिमगा उत्सव मोठ्या साजरा आनंदाने साजरा करत असतात, पण त्याच्यातून आमचा ह्या कडवई गावची आगळी वेगळी जी होळी आहे म्हणजे माड आहे तो टेकणीच्या काठीवर माड उभा करणे तो एक पाहण्यासारखा सण. तो एक म्हणजे टेकणीची काठी म्हणजे आपण आपल्या वयस्कर माणसं बघा अशा टेकणीला ती एक 4-5 फूट उंचीची काठी असते. अशा 40-1 काठ्या असल्या तर एक साधारण आंब्याचा माळ असतो तो 5-4 फूट वेड असते त्याला, अशी म्हणजे 3-3.5 फूट एडीचा माळ असतो आणि 40 फूट उंचीचं झाड असतं ते टेकणीच्या काठीनं उभं राहतं. यातला यालाच आपण एकीचं बळ म्हणू शकतो, गावची ताकद म्हणू शकतो आणि त्याचं प्रतीकच म्हणू शकतो. वर्धनी आईचा आशीर्वाद असतो आहेच तो. आणि ही भेट बघण्यासाठी तुम्ही बघताय म्हणजे शॉर्टकट जेवढं पालखी येईल जेवढी पालखी शॉर्टकट लवकरात लवकर भेटेल असे ग्रामस्थ बघत असतात. मग ते बांध असतील किंवा काटेरी झाडं असतील बांध असतील हे कधी बघत बघितलं जात नाही. हे आमचे उपसरपंच आहेत कडवई गावचे आणि आमचे आणि त्याच्यात ही जी पालखी अशी भेटते की कुठेही म्हणजे असे शॉर्टकट बघितला जातो काट्यातून बांधावरून फटाफट ग्रामस्थ पालखी स्वतः येत असते वेगाने असं म्हटलं वेगाने आणि त्याच्यातून ती जी जत्रा बघण्यासारखी ती जी भेट बघण्यासारखी आहे अशी भेट मला वाटत नाही रत्नागिरी जिल्ह्यातली होती. बरोबर. मला नक्की आठवतं, मी दरवर्षी या सोहळ्याला उपस्थित राहतो. ही पालखी भेट बघताना अंगावरती शहारे उभे राहतातच एवढं मात्र सत्य. आणि आता मी बोलताना देखील माझ्या अंगावरती काटा येतो. सो ही अशी भव्य दिव्य अशी पालखी भेटीचा सोहळा
आपण. तर मंडळी, झाडाचं महत्व काय असतं हे इथे या ठिकाणी कळतं. अखंड सगळीकडे थोडंसं म्हणतात ना कमी झाडं आहेत किंवा माळरा नाही असं म्हटलं तरी काही अवघड असणार नाही. मगाशीच मी म्हटलं की वड किंवा पिंपलचं झाड आहे इकडे, तर वडाचं झाड आहे, जुनं कल्पवृक्ष आहे. सो या वडाच्या झाडाच्या खाली पारावरती हे ठिकाण आहे आणि इथे आल्याच्यानंतर तुम्हाला थंड जाणवतं, म्हणून झाडं असणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं मुंबई गोवा हायवेवरती अशी वडाची झाडं लावली तर मुंबई गोवा हायवेवरती जो काही आता रखरखाट होतो आहे तो थांबेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. चला, पालखी भेटीचा सोहळा आता थोड्याच वेळात आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. मंडळी, आत्ताच आहे ना आपल्याला शिंदेंबेरीच्या त्या टोकावरती ढोलांचा आवाज यायला लागला, पण इकडे कडवई गावची पालखी असून थोडीशी प्रस्थान करायची. या डोंगरात जर आवाज यायला लागला ढोळाचा तर त्याच्यानंतर आपल्याला कळतं की इकडे पालखी प्रस्थान करणार आहे. पण इकडे बघा, सगळे खेळे किंवा तरुण मंडळी आहे, पालखी नाचवायला अंगा खांद्यावरती तयार आहेत, कोणी ढोल वाजवायला तयार आहे. काय तयार आहेत ना मंडळी? या सणाला भगवी पट्टी गळ्यात असलीच पाहिजे. आमच्याकडे स्पेशली संगमेश्वरच्या बऱ्याच ठिकाणी अशी भगवी पट्टी घालतात या सणाला किंवा मग गावकरी मंडळी. तर मंडळी, ह्या पालखी भेटीविषयीची थोडीशी मी माहिती घेत घेत इथवर आलो. तर आपल्यासोबत आता उसगावकर साहेब आहेत, तर त्यांच्याकडून थोडंफार जाणून घेऊया ना की कशा पद्धतीने ह्या पालखी भेटी होतात. नमस्कार सर. बरं, नमस्कार. कशा पद्धतीने ही पालखी भेट होते? या कडवई गावच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर पहिला शिमग्याचा दिवस 24 तारीख 25 तारीख ना आज 26 तारीख. बरोबर. या 26 तारखेला आमच्या शिंद्या कडवई गावची चंडिका, या चंडिकेला बहिणीला भेटायला येते. बरोबर. तर बहिणीला भेटायला येते ते मोठा जवळजवळ 10,000 लोकसंख्या असते, भाविक भक्त असतात, त्याच्या दर्शनाला येतात. बरोबर. आणि जेव्हा इकडून ह्या डोंगरातून ही पालखी कडवई गावची येते तशी त्या डोंगरातून शिंदेमीरची पालखी येते चंडिका मातेची. बरोबर. आणि जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा दोन महिने एकत्र भेटतात तेव्हा अक्षरशः अंगावर शाऱ्या उठतात, अशी माणसाच्या अंगावर काट्या उठतात असा बहिणी बहिणीला भेटतात. कारण वर्षांनी बहिणीला बहीण भेटायला येते येत असते आणि ती वाट पाहत असते कधी मला माझी बहीण भेटणार आहे अशा प्रकारचा तो कार्यक्रम असतो. आणि त्या ठिकाणी दोन्ही पालख्या एकत्र मिळाल्यानंतर 5 मिनटं अशीच शांततेने थांबवतात आणि त्या बहिणीचा नारळ या पालखीमधला नारळ ह्या पालखीत जातो, ह्या पालखीतला नारळ ह्या पालखीत जातो. असा एक रत्नागिरी जिल्ह्यातला अखंड महाराष्ट्रामध्ये असा कार्यक्रम कुठं होत नाही. बरोबर. अशा प्रकारची ही पालखी दिवशी आहे पालखीचं. बरोबर. आणि त्यानंतर दोन्ही बहिणी भेटल्यानंतर दोन्ही अशा एकच संघ असा तिथे साण्यावर येतात. मग साण्यावर आल्यानंतर ती शिंदेवरची पालखी कडवई गावची पालखी एकत्र बसतात, नवस होतात, पाया पडायला लोकांची गर्दी असते, लाईन लागते आणि अशा प्रकारचा कार्यक्रम होऊन ती पालखी आपल्या गावी परत जाते शिंदेमेरीमध्ये. आणि आमची गाव पालखी किंजलकरवाडीमध्ये, त्या पहिली वस्ती किंजलकरवाडी वाडीमध्ये होती. अशा प्रकारचा हा दोन्ही तिन्ही दिवसाचा असा हा शिमगा असतो. तर मंडळी बघा, आताच कडवई गावची पालखी प्रस्थान करायला लागली आणि त्या बाजूला दोन्ही बाजूला ढोल वाजते. पण इथे ना आता थोड्याच वेळा ढोल वादन होतं ना ते ऐकण्यासारखं असतं, जबरदस्त. बघा, सगळेच पारंपरिक ढोल आहेत, लाकडाचे ढोल आहेत. गावची पालखी आली आहे तर शिंदेमेरीची तेवढ्याच जोराने तेवढ्याच वेगाने आपण मध्यवर्ती थोडे उभे राहण्याचा प्रयत्न करू आणि दोन्ही पालख्यांचा शूट घेऊ.
वेळी ही पालखी आता साण्यावर जाते, एवढं भारी ढोलवादन होतं ना, खरं तर हे वाद्य वाजली ना की अंगात वीरश्री संचारते आणि असं म्हणतात ना रक्त खळखळायला लागतं. एक म्हणतात ना एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स येतो, खरंच भारी मजा आली. आणि हे कोकणातले पारंपरिक ढोल आहेत, लाकडाचे ढोल आहेत. वाजवणारा कसबी असला तर 5 किलोमीटर काय 10 किलोमीटरपर्यंत या ढोलाचा आवाज जातो. आताच आपण एका जत्रेमध्ये आलो होतो आणि आपली गाडी चॉपेनरची चावी हरवली आहे, म्हणून लाईव्ह करतो. स्पेशली आपण आता कडवई आणि शिंद्यांबीच्या गावाच्या पालखी भेटीसाठी आलो होतो. माझ्या डोमिनर गाडीची चावी हरवली आहे. ह्या लाईव्ह जर कोणी पाहत असेल तर प्लीज सगळ्यांनीच आपला कळवावी की बाबा चावी कोणाला भेटली आहे किंवा काही. या दरम्यान कोणी जर आलं असतं डोमिनरवरती लिहिलं आहे त्याच्यावरती चावीवरती आणि ती चावी आणून द्यावी. कृपा करून कोणाला भेटली असेल तर नक्कीच कळवा. आवाज पोचतोय का माझा? तर मंडळी परत एकदा लाईव्हमध्ये कोण नव्हतं तर परत एकदा सांगतोय की मी कडवाई किंजळकरवाडी येथे आपल्या पालखी भेटी सोहळ्यासाठी आलो होतो आणि इथे माझी थोडी गाडीची चावी आपसुक निघाली आहे. कोणाला जर भेटली असेल तर प्लीज मी कडवाई किंजळकरवाडी येथे रवींद्र कुळेकर किंवा कुळेकर मामा आहे त्यांच्या इथे थांबलो आहे. कोणाला भेटली असेल तर जत्रेमध्ये देखील आणू शकता प्लीज. कोणी लाईव्ह असेल इकडे कडवाई किंजळकरवाडीमध्ये किंवा मग कोणी आपलं अटेंड करत असेल तर आपल्याला चावी शोधण्यामध्ये प्लीज मदत करा. हा लाईव्ह तुमचा संदेश आहे, कृपा करून चावी शोधण्यास मदत करा. जर कोणाला हा लाईव्ह जाणून बुजून करतो आहे कारण चावी हरवली आहे मंडळी, शोधतो आहे मी पालखी भेटीच्या ठिकाणी चालू आहे. पण आता देवाकडेच प्रार्थना करूया किंवा आपण कडवाई किंजळकरवाडी किंवा मग शिंदेअंबेरीची पालखी भेट झाली तर दोन्ही देवदेवतांना आपण एवढंच प्रार्थना करू की बाबा माझी चावी भेटू दे. आणि या एवढ्या आता मोठ्या जागेमध्ये चावी शोधणं म्हणतात खरीच खूप मोठी कसं. चावी दिसली का कोणाला कोणाला इथे? मंडळी माझी गाडीची चावी हरवली होती आणि मी लाईव्ह गेलो होतो, देवाकडे प्रार्थना केली होती की भाई माझी चावी गावू दे. बघा ह्याच जत्रेमध्ये आपल्याला चावी सापडली असं वाटतं. बघूया आपल्याला एक दादा आहेत, देव पावला. मी देवाला तिकडे प्रार्थना केली जागेवर जाऊन, देवा माझी चावी गावू दे आणि मला गावली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कुठे पडली होती? शेतातच पडली होती. ही प्रचिती म्हणतात ना लाईव्हली मला आली मंडळी, त्याच्यामुळे ही सत्यता किंवा हे अस्तित्व देवीचं नाकारता येऊ शकत नाही. मी जागेवरतीच लाईव्ह येऊन बोललो आणि आत्ता माझी चावी मिळाली. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आपलं चॅनल कुठला? कोकण संस्कृती. मी कोकणातले व्हिडिओ बनवतो दादा. ओके. मंडळी दोन्ही पालख्यांचं इकडे नवस मानवणं होत आहे. माझी चावी मिळाली. थोडंसं म्हणतात ना आपल्याला आपल्या खास आपण गोष्टीची असते ती काही गोष्ट लांब गेली की तसंच काहीचं बाईकची चावी होती. पण याच ठिकाणी मला याची प्रचिती आली, इच्छा प्रकट केल्यावरती उच्छा पूर्ण होतात एवढं मात्र सत्य. मी दोन्ही पालख्यांना एक म्हणतात ना वाकून नमस्कार करतो, त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे. तर जत्रेमध्ये बऱ्याच चुकामुका होतात, लोकांच्या वस्तू हरवतात, काही जणांना मिळतात काही जणांना कदाचित मिळत नसाव्यात. पण माझं तसंच काहीचं झालं, माझी न मिळणारी वस्तू मला भेटली. खरंच खूप आनंद वाटतो आहे आणि खरंच खूप थोडंसं घाबरायलं होतं. आपण आता गाडी कशी घेऊन जाणार, आपण दुसऱ्या गावात आलो आहे. चालत गेलो असतो काही तसा फरक नसता पडला, पण घरी ओरडा खाल्ला असता. पण आता आहे ना मामांना पण शोधायला घेऊन गेलो होतो ना, तर मी त्या ज्या ठिकाणी पालखी भेटते त्या ठिकाणी हात जोडून नमस्कार केला देवीला. म्हटलं देवी माझे पालखीमध्ये या दरम्यान चावी हरवली ते मिळू दे. सो ही कुठली गोष्ट म्हणतात ना खोटी खोटी बनाव केलेली गोष्ट नाही, ही लाईव्ह मला आलेला एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स शेअर करतो. एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या ज्या म्हणतात ना आपल्याला ती चावी दिसली पण नसते, एवढी छोटी वस्तू असते, पण ती चावी अक्षरशः ज्या ठिकाणी पालखी साणेवर आल्या आहेत कोणी त्याच ठिकाणी कोणाच्या तरी हातून मिळते ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि हा एक्सपिरियन्स किंवा हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. चला मंडळी आपण आता दर्शन घेऊन आता लिंबू सरोवर येऊया. फायनली गरम होतं आणि आपले वीरू साहेब आहेत आणि गोसावी साहेब आहेत,
हे दोन दोघेही भाऊ मंडळी आपल्या आपले सरबतचा तुमचा धंदा आहे ना, तुमचा कुठे आहे धामणीच्या गोळवलीत बारागावच्या देवळ गरम पाण्याच्या कुंडात जवळ आणि यांचा गणपती पुळेला, यांना गणपती पुळेला भेटू शकता तुम्ही आहे ना, भेटलोय आपण बऱ्याच वेळ दिसलोय. चला आता सरबत पिऊया. तर मंडळी फायनली आहे ना मी घरी येऊन पोचलो. खरं तर आजच्या आलेल्या अनुभवाबद्दल आहे ना काय बोलू हे सुचत नाही आहे. सो मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे, कारण माझ्याकडे बोलायला काही शब्द उरले नाही आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.